हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शीशा ट्रीट्स। आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघूया। इकडे मी एक वाटी बारीक रवा घेतलाय आणि एक वाटी गाईचं तूप घेतलंय। प्रसादासाठी आपल्याला सगळी जिन्नस समप्रमाणात घ्यावी लागतात। आता आपण तूप घेऊया। तूप थोडं गरम झालं की ह्यात रवा घालून घेऊ। मी इथे बारीक रवा घेतलाय, तुम्हाला हवं तर तुम्ही जाड रवा पण घेऊ शकता। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मीडियम हीटवरती असं एकसारखं परतत हा रवा खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। साधारण एक 10 ते 15 मिनटं रवा भाजायला लागतात। आता ह्याच्यात 2 स्मॅश केलेली केळी घालून घेऊया। आणि सगळं अगदी छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं। बघू शकता तुम्ही इथे आपला रवा अगदी छान खमंग होईपर्यंत भाजला गेलाय। आता ह्याच्यात 1 वाटी गरम उकळलेलं पाणी घालून घेऊ। असं गरम गरम पाणी घातलं ना की रवा छान फुलतो। हे सगळं आपण एकदा छान मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात आता साधारण 1/4 कप मी गरम उकळलेलं दूध घालून घेतलंय आणि 1 वाटी साखर। ह्याच्यावरती साधारण 1-5 मिनटं आपण झाकण ठेवून देऊया। आता ह्याच्यात 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा जायफळ पूड घालून घेऊ आणि परत झाकण ठेवून 1-5 मिनटं आपण हे शिजून देऊया। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊ। आता ह्याच्यात आपण आपला सुखा मेवा घालून घेऊया। काजू, बदाम, मनुका आणि पिस्ता। तुम्हाला हवं तसं तुम्ही ड्रायफ्रूटची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता। आणि हे सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त झाकण ठेवून 5 मिनटं ह्याला आपण 1 वाफ काढून घेऊ। तुम्ही बघू शकता आपला शिरा तयार आहे। मिक्स करून दाखवते, खूप छान मऊसूद होतो हा शिरा। नक्की अशा पद्धतीने शिरा करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।